नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जयगुरुदेव तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आता आपल्या बरेच जण आहेत, हाय एवढे जण आहेत, जबरदस्त सगळ्यांमध्ये उत्साह आहे. आम्ही आता टोटल 12 जण आहोत. तर आता आम्ही विविंग गॅलरीचं डायरेक्टली ऑनलाईन बुकिंग केलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेन, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तिकडे बुकिंग करू शकता. आणि जरी तुम्ही इथे डायरेक्ट आलात तरी इथे मागे तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटरला तुम्ही इथे बुकिंग करू शकता. तर आता या इथून आपल्याला या एसी बसने पुढे जायचं आहे. आणि आता आपला बघूया आपला प्रवास कसा राहतोय. स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे तुम्हाला जायचे असल्यास वडोदरा विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवरून केवडियाला जाऊ शकता. हे अंतर 89 किलोमीटर इतकं आहे. याशिवाय भरूस मार्गे देखील तुम्ही केवडियाला पोहोचू शकता. तिकिटेचं काढायची असल्यास ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही काढू शकता. आठवड्यातून 7 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत तुम्ही इथे येऊ शकता. 3 वर्षाखाली मुलांसाठी येथे प्रवेश विनामूल्य आहे. तर मित्रांनो, आपण आता एसी बसमधनं आलेलो आहोत. इथे पूर्ण एसी बसचे सर्व्हिसेस आहेत. आणि इथे हे जे दिसतंय तुम्हाला पार्किंग दिसतंय. आणि या पार्किंगच्या इकडे आल्यानंतर तुम्हाला हा जो समोर दिसतोय हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. आता ह्या इकडनं आपण असं आत जाणार आणि ह्या ब्रिजवरनं गेल्यानंतर तिकडे लिफ्ट आहे. त्या लिफ्टने आपण वरती जाणार. कॅमेरामध्ये दिसतंय की नाही माहीत नाही मला, पण त्यांच्या छातीपाशी आपण तिथे खिडक्या आहेत छोट्या. तिकडनं आपल्याला हा समोरचा पूर्ण बरे हा सरदार वल्लभभाई पटेल हा डॅम आहे आणि हा डॅम तिकडनं पूर्ण दिसेल. तर आता आपण ह्या रस्त्याने जाऊया आणि वरनं आपण दृश्य बघूया कसं दिसतंय आपल्याला. मित्रांनो, आता जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर गेट नंबर 4 वरनं तुम्हाला जायला लागेल. गेट नंबर 4 हे आहे. तर इथे जे तुम्ही ऑनलाईन जे बुकिंग केलं तर QR कोड इथे दाखवावं लागेल तुम्हाला. आणि इकडनं आता आपल्याला आत जायचं. गेट नंबर 4 वरनं आता आपण एंट्री केलेली आहे. इथे तुम्हाला समोर जे आहेत इथे बॅग चेकिंग आहे. बॅग चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला मागे जो आपल्याला पुतळा दिसतो तिथे जायचं आहे आपल्याला. तर पहिले आता आपण बॅग चेक करूया. बॅग चेक पण आपली झालेली आहे. ते बॅग चेकिंग एंट्री केल्यानंतर इकडनं आपल्याला आता जायचं आहे. तुम्हाला आणि ही गोष्ट सांगायची आहे, खूप मोठा एरिया आहे. आणि आत्ता आपण जे तिकीट काढलेलं आहे ते विविंग गॅलरीचं फक्त काढलेलं आहे. आणि जर अख्खं स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला इथे पूर्ण फिरायचं असेल तर 1 दिवस पूर्ण तुम्हाला लागू शकतो. तर आपण फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या गॅलरीचं तिकीट काढलं आहे. आता गॅलरीपाशी जाऊया आणि तिकडनं आपण दृश्य बघूया. येथे तुम्हाला बघायचे झाल्यास विविंग गॅलरी, लेझर लाईट अँड साऊंड शो, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, सरदार सरोवर व्ह्यू पॉइंट व झू पण येथे बघायला मिळते. मित्रांनो, आता पूर्णपणे आपण आत आलो आहोत आणि आपल्याला जे समोर दृश्य दिसते ते बघूया. मित्रांनो, एवढं ह्यूज आहे इकडे एरिया हा. आणि सगळ्यात अख्ख्या वर्ल्डमधला सगळ्यात ह्यूज स्टॅच्यू आपल्याला दिसतोय. गुजरातमधील केवडिया इथे उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा सरदार सरोवर धरणावर वसलेला असून त्याची उंची 182 मीटर आहे. त्याचवेळी याचे एकूण वजन 1700 टन आहे. सगळ्यात मोठं आश्चर्य आपल्याला वाटतंय की एवढ्याशा पायाच्या बुंध्यावर एवढं मोठं स्ट्रक्चर उभं करणं खरंच अविश्वसनीय हे आहे. आयुष पण आले. आयुष इकडे आहे, आपल्याबरोबर आयुष आहे. आयुष, तुला कसं वाटतं स्ट्रक्चर एवढं मोठं ह्यूज आहे ना? केवढं मोठं आहे ना, जबरदस्त. आता मित्रांना काय सांगणार, मी स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊन आलो. येस, आता आपण लिफ्टच्या मार्गाला जाऊया. एप्रिल महिन्यामध्ये एवढ्या गर्मीत आलो आहे पण आतमध्ये आल्यावर फुल चिल्ड आहे एकदम. स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्यासाठी त्याच्या बांधकामात 200 अभियंते आणि 2500 मजूर सहभागी होते. मित्र
मित्रांनो, आता आपण आलो विविंग गॅलरी मध्ये आलो आहोत. तर ही पूर्ण गॅलरी आहे. पुतळ्याच्या आत दोन लिफ्ट आहेत, त्याद्वारे सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या छातीपर्यंत जाता येते आणि तेथून आपल्याला सरदार सरोवर धरणाचे दृश्य पाहता येते. 6.5 रेक्टल स्केलचा भूकंपाचा धक्का बसणार नाही एवढा हा पुतळा भक्कम बांधण्यात आला आहे. वाव आयुषा, व्हॉट इज द एक्सपिरियन्स? मस्त आहे ना एकदम. आपण आणि आत्ता कुठल्या फ्लोअरला आहे? 45 फ्लोअरला आहे ऑलमोस्ट. मंडई, आपण जी खाल्लं पूर्ण गॅलरीच्या आपण ज्या खिडक्या बघत होतो त्या खिडक्यांच्या इथे आता आलेलो आहोत. ऑलमोस्ट 45 मजले जेवढी बिल्डिंग असते त्या बिल्डिंगवर आपण फक्त 38 सेकंदामध्ये आलेलो आहोत. समोर जो दिसतोय आपल्याला पूर्ण डॅम दिसतोय. मला इतिकडचं आतलं मेन स्ट्रक्चर जे होतं ते दाखवायचं आहे. तेव्हा असं स्ट्रक्चर दिसते आतनं आपल्याला, पूर्ण लोखंडाचे बीम्स आहे ते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तयार करण्यासाठी सुमारे 46 महिने लागले. त्यात तांबे, स्टील, मजबूतीकरणासाठी लोखंडी बार, सिमेंट वापरण्यात आले आहे. आपल्या तुम्हाला जर इथे रोड दिसत असेल तर या रोडने आपली बस आली होती. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. जर तुम्ही इथे आलात तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला नक्की या. आणि विविंग गॅलरी आत्ता आपण बघितलेली आहे, त्याचं ऑनलाईन तिकीट 380 रुपीज आहे पर अडल्टचं. तर त्याचं प्ले स्टोअरला ॲप आहे, त्या ॲप तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही तिकीट बुक करू शकता. आणि इथे मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची, या विविंग गॅलरीमध्ये बघा काय इथे आपला जो इंडियन जो फ्लॅग आहे, जो आपला भारताचा ध्वज आहे, तो कशा पद्धतीने केला आहे. मित्रांनो, आता आपण वरती चाललो आहोत. इथे पायापाशी आपल्याला पोचता येतं. हा जो स्टॅच्यू आहे त्या पायाचा जो आकार आहे तो आता तो आपण बघूया किती मोठा आहे. एकदम जवळ आलो आहोत आता आपण. हा जो इथे दिसतोय हा अंगठा आहे त्यांचा आणि वरती जे दिसतंय ते नख आहे त्यांचं. मंडळी, आता आपण इकडनं परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत करू एकमेकांना